टाळ वाजे मृदुंग वाजे वाजे हरीची वीणा। टाळ वाजे मृदुंग वाजे वाजे हरीची वीणा। माऊली निघाले पंढरपुरात मुखाने विठ्ठल विठ्ठल म्हणा। आषाढी एकादशीच्या मनपूर्वक शुभेच्छा। आज मंगळवार 20 जुलै 2021 रोजी आषाढी एकादशी आहे। मराठी वर्षातील आषाढ महिन्याच्या शुद्ध पक्षात येणारी एकादशी आषाढी एकादशी किंवा देवशयनी एकादशी म्हणून ओळखली जाते। आषाढी एकादशीला महाराष्ट्रात वेगळे महत्त्व आहे। पंढरपूरचे विठ्ठल हे महाराष्ट्राचे आराध्य दैवत। दरवर्षी आषाढी एकादशीला पंढरपूरला वारकरी संप्रदाय वारी घेऊन जातात। गेल्या 800 वर्षापेक्षा अधिक काळापासून ही वारी सुरू असल्याचे मानले जाते। संत कृपा झाली इमारत फळा आली। संत कृपा झाली इमारत फळा आली। ज्ञानदेवे रचिला पाया उभारिले देवालया। नामातयाचा हा किंकर तेने केला हा विस्तार। जनार्दन एकनाथ खांबदिला भागवत। तुका झालासे कळस भजन करा सावकाश असा महिमा गायला जातो। आषाढी एकादशी म्हटले की प्रथम डोळ्यासमोर येते ती पंढरपूरची वारी। वर्षभरातील 24 एकादशांमध्ये आषाढी एकादशीला अनन्यसाधारण महत्त्व आहे। पंढरपूरच्या वारीची थोरवी गावी ऐकावी तेवढी थोडीच आहे। वारीबद्दल सांगण्यापेक्षा ती अनुभवण्यालाच प्रथम प्राधान्य दिले जाते। करोना विषाणू संसर्गामुळे मागील वर्षापासून वारी रद्द करण्यात आली, मात्र परंपरा सुरू राहावी यासाठी प्रतिनिधिक वारी साजरी केली जाते। ठरलेल्या तिथींना आळंदी देहूहून संतांच्या पालख्यांनी प्रस्थान होते। सुमारे 800 वर्षापासून वारीची परंपरा अविरत सुरू आहे। आषाढी एकादशीला पंढरपुरास आळंदीहून संत ज्ञानेश्वरांची, देहूतून संत तुकारामांची, त्र्यंबकेश्वराहून संत निवृत्तीनाथांची, पैठणहून संत एकनाथांची, उत्तर भारतातून संत कबीरांची पालखी येते। आषाढी एकादशीच्या आधी सुमारे 20 दिवस आळंदीहून ज्ञानेश्वर महाराजांची तर देहूतून तुकाराम महाराजांची पालखी वारीस मार्गस्थ होते। या पालख्या पुण्यातून पुढे पंढरपुरास प्रस्थान करतात। पालखीमध्ये ज्ञानेश्वर महाराजांच्या आणि तुकाराम महाराजांच्या चांदीच्या पादुकाचे पूजन करून पालखीत ठेवल्या जातात। पालखीबरोबर मानाचे अश्व या दिंडीत सामील होतात। पालखीच्या या सोहळ्यात रंगलेल्या भक्तांना वारकरी या नावाने संबोधले जाते। वारकरी हा भक्तीत गुंग, गळ्यात तुळशी माळा, कपाळी गंधाचा टिळा, धोतर, पायजमा किंवा सदरा, डोक्यावर गांधी टोपी असा पुरुषांचा तर नववारी साडी असा स्त्रियांचा पोशाख असतो। स्त्रिया डोक्यावर तुळशी वृंदावन घेऊन चालत असतात। मुखी विठ्ठलाचे नाम, हातात झांजा किंवा एकतारी, गळ्यात टाळ घेऊन ज्ञानेश्वरांच्या ओव्या तुकारामांचे अभंग, भक्तिरसात न्हालेले मन, ऊन पाऊस वादळ वारा यांना न जुमानता पिठुरायाच्या ओढीने पायी अंतर पार करत असतात। सकाळी लवकर उठून वारी स्वारकरी मार्गस्थ होतात। दुपारी पोटपूजा अटपून वृक्षाखाली थोडी विश्रांती घेतात आणि पुन्हा चालणे सुरू ठेवतात। अंधार पडल्यावर गावी किंवा वस्तीवर मुक्काम करायचा असा वारकऱ्यांच्या वारकऱ्यांच्या प्रवासाचे स्वरूप असते। काही काळानंतर या प्रवासाला किंवा वारीला एक सुरीपणा येतो। तो घालवण्यासाठी आणि मनोरंजनासाठी रिंगण नावाचा एक अत्यंत महत्त्वाचा सोहळा पालखीबरोबर पार पाडला जातो। मानाच्या अश्वांचे रिंगण झाले की मग वारकरी त्या रिंगणात झिम्मा, फुगडी व विविध प्रकारचे खेळ खेळतात। अशा प्रकारे सर्व लोक विठुनामाच्या भक्तीचा गजर करत पंढरपुरास पोहोचतात। वारकरी चंद्रभागेमध्ये स्नान करून विठ्ठलाचे दर्शन घेतात। ज्या विठ्ठलासाठी कित्येक मैल प्रवास चालत केला त्या माऊलीची भेट झाल्याने आनंदी झालेले वारकरी उपवास करतात। जे वारीला जाऊ शकत नाहीत ते या दिवशी उपवास करतात व श्री विठ्ठलाची पूजा करतात। आषाढी एकादशीला या सणामागची एक पौराणिक कथा मी तुम्हाला सांगणार आहे। कथा अशी आहे
की मृदुमान्य नावाच्या राक्षसाने भगवान शंकरांची उपासना केली. भगवान शंकराने प्रसन्न होऊन त्यास वर दिला की तुला कोणाकडून मरण येणार नाही, परंतु एका स्त्रीच्या हाती तू मारला जाशील. यावराने उन्मत्त झालेल्या राक्षसाने देवांवर स्वारी केली. त्याने सर्व देवतांना जिंकण्याचा निश्चय केला. तेव्हा ब्रह्मा विष्णू महेश गुहेत लपून बसले. या देवतांच्या श्वासातून एक देवी उत्पन्न झाली. तीच देवी म्हणजे एकादशी होय. तिने मृदुमान्याला ठार मारले व सर्व देवतांची मुक्तता केली. त्या दिवशी पाऊस पडत होता, त्यामुळे सर्व देवतांचे स्नान घडले. तसेच सर्वजण गुहेत लपून बसल्याने त्यांचा उपवासही घडला. त्या दिवसापासून एकादशीचे व्रत म्हणून उपवास करण्याची प्रथा पडली. या देवीचे नाव होते एकादशी. या दिवसापासून चातुर्मासात सुरुवात होते. अशा प्रकारे आषाढी एकादशी साजरी केली जाते. बोला पुंडलीक वरदे, हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. श्री तुकाराम महाराज की जय.